भीमतडी जत्रा पुण्यात दरवर्षी आयोजित करण्यात येत असते. यावर्षी देखील ही भीमतडी जत्रा पुण्यातल्या सिंचन नगर भागामध्ये भरलेली आहे. ग्रामीण भागातल्या ज्या वस्तू आहेत, जेवण आहे, याची मजा सध्या या शहरी भागातील नागरिक अनुभवत आहेत. आपण देखील या भीमतडी जत्रेचा आज आढावा घेणार आहोत. जत्रेमधून आत आल्यानंतर प्रवेशद्वाराच्या नंतर आपल्याला जे समोर चित्र दिसतं ते म्हणजे आषाढी वारीचं. महाराष्ट्राला जी परंपरा लाभलेली आहे, सांप्रदायिक सोहळा लाभलेला आहे, तो सोहळा या ठिकाणी साकारण्यात आलेला आहे. दरवर्षी वेगवेगळ्या थीम्स या ठिकाणी भीमतडीच्या जत्रेमध्ये साकार करण्यात येत असतात आणि अशीच एक थीम म्हणजे ती सांप्रदायिक सोहळा. नेमका या आषाढी वारीचं महत्त्व काय आहे आणि काय काय या वारीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं, या संपूर्ण सोहळ्याची माहिती या ठिकाणी फलकाद्वारे लावण्यात आलेली आहे. त्यासोबत वारकऱ्यांच्या देखील प्रतिकृती साकारण्यात आलेल्या आहेत. यंदाचं या भीमतडीचं 14वं वर्ष असलं तरी दरवर्षी वेगवेगळ्या थीम्स या ठिकाणी आयोजित केल्या जातात, साकारल्या जातात. आणि तशीच एक थीम म्हणजे या पंढरपूरच्या विठ्ठल आणि रुक्मिणीची जी मूर्ती आहे तिचं देखणं रूप हे आता आपल्याला पाहायला मिळते. अशाच पद्धतीचे वेगवेगळे अनुभव या भीमतडी जत्रेमध्ये आपल्याला घ्यायचे आहे. जत्रा ज्यांनी भरवलेली आहे त्या सुनंदा पवार आपल्यासोबत आहेत. सुरुवातीला मॅडम काय सांगाल, गेली 14 वर्ष तुम्ही हे भरवताय, मात्र वेगवेगळे बदल होताना पाहायला मिळतात. यंदा देखील खूप नव्या नव्या गोष्टी पाहायला मिळतात. काय नवीन तुम्ही केलेलं आहे आणि मुळात हे कसं सुचलं? नमस्कार, मी सुनंदा पवार, भीमतडी जत्रेची आयोजक आहे. माझी संस्था ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट 52 वर्ष आम्ही शेतकऱ्यांसाठी काम करतो. गेले 35 वर्ष शिक्षणासाठी काम करतो ग्रामीण भागातल्या मुलींसाठी आणि गेले 15 वर्ष झालं महिला सबलीकरणासाठी काम करतो. तर त्यावेळेला महिला बचत गटांची चळवळ जशी वेगाने आली महाराष्ट्रामध्ये, त्यावेळेला आम्ही महिलांना एकत्र करणं, ट्रेनिंग देणं, त्यांना शहाणं करायचं काम या संस्थेने सुरू केलं. मग सगळं तयार होतं आहे पण त्याला मार्केट पाहिजे म्हणून आम्ही मग एक प्रदर्शन भरवूयात. मग ते प्रदर्शन कुठे भरवायचं तर तालुका प्लेसला भरवून चालणार नाही, कारण ते त्याचा खप झाला पाहिजे किंवा लोकांनी त्याला प्रतिसाद दिला पाहिजे. आणि मग आम्ही पुण्याची निवड केली कारण पुणेकर भयंकर चोखंदळ आहेत आणि चांगल्या गोष्टीचं ते खूप छान कौतुकाने स्वागत करतात. आणि मग नाव भीमतडी म्हणजे भीमेच्या काठचा प्रदेश म्हणजे भीमतडी हे बारामती आणि परिसराचं नाव आहे इतिहासातलं, म्हणून आम्ही हे नाव घेऊन पुण्यामध्ये 14 वर्षापूर्वी आलो. पहिलं प्रदर्शन आम्ही छोट्या ग्राउंडवर भरवलं होतं. या 14 वर्षात तुम्हाला काय बदल झाला असं वाटतं या जत्रेमध्ये? कारण की ग्रामीण भागातली जरी जत्रा असली तरी यामध्ये शहरी लोक खूप वाढलेले आहेत, येत आहेत. आपण जर पाहिलं तर म्हणजे महाराष्ट्राबाहेरचे देखील आता इथं मंडळी आलेले आहेत. हा बदल पाहून नेमकं काय वाटतं? एकतर याचा अर्थ लोकांना ते खूप भावतंय, आवडतंय. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथलं क्लिनिनेस, शिस्त आणि सगळ्यात महत्त्वाचं सुरक्षितता. आणि ते बहुतेक लोकांना जास्त भावते. इनोव्हेटिव्ह आयडियाज इथे थोड्या आम्ही ज्या राबवते त्या लोकांना आवडतात ते. त्यामुळे आम्ही स्वच्छता आणि बाकीच्या सगळ्या गोष्टीची खूप मनापासून काळजी घेतल्यामुळे लोकांना येऊन बसावंसं वाटते आणि एन्जॉय करावंसं वाटते. आणि सगळ्यात महत्त्वाचं अट्रॅक्शन आहे फूड. त्यामुळे भीमतडीमध्ये सगळ्यात जास्त लोकांना आवडतं ते आमचं फूड फेस्टिवल. त्यामुळं ग्रामीण भागातली भाकरी असेल, वडी रस्सा असेल किंवा नॉन व्हेजिटेरियन पदार्थ असतील, हे मेन अट्रॅक्शन नेहमीच भीमतडीचं राहिलेलं आहे. की भीमतडी आली म्हटलं की सकाळ संध्याकाळ जेवायला येणारी लोक खूप आहेत या जत्रेमध्ये, त्यामुळे ते तर आहेच आकर्षण.
या भीमतडी जत्रेतला सर्वात महत्त्वाचा घटक आणि सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे खाऊ गल्ली, कारण की जवळपास 2 ते 3 तासांचं प्रवास या भीमतडीमध्ये केल्यानंतर सगळेजण जेवण्यासाठी या ठिकाणी खरं तर येत असतात. आणि आपण पाहिलं तर आता गर्दी देखील झालेली आहे, कारण की हे सगळेजण आता जेवण करून आलेले आहेत आणि जेवण करतायत. जे विदर्भातलं खास जेवण आहे ते या ठिकाणी मिळतं, मग त्यामध्ये मांडे असतील किंवा इतर गव्हाची खीर असेल असे वेगवेगळे पदार्थ इथं चाखण्यासाठी खरं तर पुणेकर येत असतात, कारण की शहरी भागात सहसा असे पदार्थ खायला मिळत नाहीत. आपण काहींशी संवाद साधूया. काय सांगाल तुम्ही, पहिल्यांदा आला, याआधी कधी आला होतात? नाही, पहिल्यांदा आलो आहे आम्ही. आता आम्ही जस्ट आलो आहे, पहिला आम्ही इथे जेवायला आलो. नाही काही नाही, म्हणजे बेसिकच आहे, चांगलं आहे. मी दरवर्षी येतो, छान असतं. एकतर स्पेशली तो मांडा जो आपल्या घरी होऊ शकत नाही, आणि भाकरी वगैरे होतं, पण मांडा आणि हे एकदम सगळे आयटम नाही होऊ शकत. सो छान असतात नेहमी, दरवर्षी येतो, अतिशय उत्तम असतात आणि रिझनेबल प्राइसेस असतात. तुम्ही कुटुंब आलाय सगळे? हो, चौघं जण. या भीमतडीचा मूळ उद्देश हा महिलांना रोजगार देण्याचा आहे, त्यामुळे जवळपास 350 महिलांचा बचत गट या भीमतडी जत्रेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. खास करून बचत गटांमार्फत जेवण जे आहे ते देखील या ठिकाणी पाहायला मिळतं, चाखायला मिळतं. 40 गावमधून आलेला हा एक महिलांचा बचत गट आहे, आणि यांची खासियत जर म्हटलं तर हे मांडे, म्हणजे अर्थात आपल्या शहरी भागात ज्याला पुरणपोळी म्हणतात अशा प्रकारची ही पुरणपोळी, मात्र तिचा आकार आणि तिची बनवण्याची जी पद्धत आहे ती वेगळ्या स्वरूपाची असते. आणि ही मांडी खाण्यासाठी खरं तर शहरातले लोक गर्दी करतात. आणि या महिलांच्या बचत गटाशी आपण संवाद साधूया, नेमकी कशा प्रकारे ही मांडी म्हणजे अर्थात पुरणपोळी बनवली जाते. काकू काय सांगाल, तुम्ही कुठून आलाय आणि कशा पद्धतीने बनवताय? 40 गाववरनं आलो आहे आम्ही, आणि आम्ही गहू दळून, गावाकडचे गहू दळून ती पोळी तयार करतो डाळीच्या पिठाने. अशी घडी देखील मारली का मारता? अशी घडी का मारतात? अशी घडी मग ती खाण्यासाठी गोळा करून तिथे ठेवा, ताट तयार करायसाठी तिथे ठेवा लागते ना. मग पवार वहिनींनी हे जे नियोजन केलंय महिलांसाठी, त्याबद्दल आम्ही त्यांच्या आभारी आहोत. शहरातल्या लोकांच्या कशा प्रतिक्रिया मिळतात? म्हणजे हो, शहरातल्या लोकांना ग्रामीण भागातले पदार्थ तर चुलीवरचे आवडतातच, चांगला रिस्पॉन्स आहे. या जत्रेमध्ये सर्वात आवर्जून हजेरी लावतात त्या म्हणजे महिला, कारण की महिलांसाठी इथं सर्व काही मिळतं, आणि ते घेण्यासाठी, ते पाहण्यासाठी आणि या भीमतडीचा अनुभव घेण्यासाठी महिला खास करून हजेरी लावतात. काकू काय सांगाल, पहिल्यांदा आलाय, याआधी आला होता, आणि अनुभव कसा? नमस्कार. जशी ही जत्रा भरते तशी प्रत्येक वर्षी मी इथे हजेरी लावते.
आणि मला खूप छान वाटतं गावाकडे गेल्याचा फील होतो येतो. आणि मी मुळात माझा आजोळ कोकणात असल्यामुळे मी इथला कधी खर्चाचा विचार करत नाही. मी इथे आनंद मनसोक्त लुटते. ॲक्च्युली मी हे पहिल्यांदाच आली आहे या जत्रेला आणि तसं माधवीमुळे आली आहे. तरी मी तिला सांगितलं होतं की माधवी माझ्याकडे जास्त वेळ नाही आहे, मी एक तासाभरातच मी परत येणार आहे वगैरे. ती म्हणाली अगं ठीक आहे चालेल आपण येऊ परत येऊ. पण आता म्हणजे आम्हाला 3 तास झाले तरी मी अजून घड्याळ बघितलंच नाही आहे. म्हणजे खूप छान वाटतंय, सगळे अनुभव येत आहेत. मला खूप छान वाटलं इकडे, म्हणजे दोन्ही मिक्स आहे. इकडे शहरीवाले पण तिथे स्टॉल्स आहेत, हाय फंडा लोक पण आहेत, प्लस हे या साईडचं पण चांगलं आहे. खादाडी तर मस्त आहे, एकदम मस्त आहे. पोतराज म्हणलं की ग्रामीण भागात एका वेगळ्या नजरेनं पाहिलं जातं, मात्र शहरी भागातल्या लोकांना पोतराज नेमकं काय करतात आणि ते कसे असतात हे माहिती नसतं. मात्र या जत्रेमध्ये पोतराजांची भूमिका साकारणारा ग्रुप देखील आपल्याला पाहायला मिळतो. आणि या जत्रेच्या 4 दिवसांमध्ये हे सर्व पोतराज एकत्र येत एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करत असतात. आणि लोक देखील जे शहरी भागातले आहेत ज्यांना हे माहीत नसतं ते आवर्जून यांचं जे नृत्य आहे ते देखील बघत असतात. सुरुवातीला काय सांगाल, कुठल्या प्रकारचे नृत्य तुम्ही सादर करता? आणि एक शहरी लोकांचा तुमच्याकडे बघण्याचा एक दृष्टिकोन वेगळा असतो, कारण की ग्रामीण भागात जसं तुमचं कार्य चालतं तसं शहरी भागात दिसत नाहीत. नाही दिसत जास्तीत जास्त. आमचं पोतराज म्हणून ग्रामीण भागामध्ये जास्त कार्यक्रम होतात आणि हा सर्व शिकलेली मंडळी आहे सिटीमध्ये, इकडे ह्याच्याकडे दुर्लक्ष करतात. पोतराज म्हणजे काय काय मंडळीला माहिती नाही, शिकले सवरलेल्या. आणि ग्रामीण भागामध्ये अजून पोतराज हा कार्यक्रम करतो काय, ग्रामीण भागामध्ये कार्यक्रम हे सर्व. आणि ह्या ठिकाणी जे येण्याचं आमचं कारण म्हणजे आज 14 वर्ष झालं वहिनीमुळं,
आम्ही भीमथडी जत्रामध्ये कार्यक्रम आमचा पोतराज म्हणून साजरा करतो. नेमकं पोतराज म्हणून तुम्ही काय सादर करत असता, काय संदेश देत असता आणि तुमची भूमिका नेमकी काय असते या ग्रामीण भागात सुद्धा आणि आता इथे तुम्ही चार दिवस तुमचं नृत्य दाखवत असता यामध्ये? आता आम्ही माझे गुरुवर्य भारत लक्ष्मण क्षीरसागर हे राहणारे तांदावाडीचे, मी त्यांचा शिष्य, हे त्यांचे संदेश शिष्य आहेत. तर आम्ही बारामतीचे आहेत. आम्हाला इथं सुनेंद्रताई पवार यांनी 14 वर्ष झालं भीमथडी यात्रेत बोलवतात. तर ही जुनी कला पारंपरिक टिकून राहण्यासाठी आम्हाला इथं सादर करण्यासाठी बोलवतात. नेमकं तुम्ही काय सादर करत असता आणि तुमच्या त्या माध्यमातून काय संदेश देतात? आता आम्ही लोकगीतं करतो, म्हणजे हुंडाबळी, परत दारूवाल्यांवरती दारू पिऊ नका त्याच्यासाठी, परत मुलीचा छळ, लेकीची गाणी, सासूनाची गाणी, कार्यक्रम गीतं साजरी, तर ते देवीचे गाणे साजर करून आम्ही इथं भाविक लोकांचं मनोरंजन करतो. इतर दिवशी तुमचा कसा कार्यक्रम असतो, ग्रामीण भागामध्ये काय काय करत असतात? लक्ष्म्याचा कार्यक्रम करीत असतो इतर दिवशी. मोठे मोठे कार्यक्रम असतात, जळ वगैरे ही काढतो आम्ही लक्ष्म्याचे. बाबा तुम्ही देखील सहभागी झालाय, तुमचं वय किती आहे आणि तुम्ही पहिल्यांदा सहभागी झाला का याआधी देखील सहभागी होता? नाही, मी पहिलेच प्रश्न ह्यांच्या कार्यक्रमामध्ये आहे. आता माझं वय कमीच कमी 60-65 घरात आलेलं आहे, पण आपलं ह्या 10-15 वर्षात इथं या आम्ही कार्यक्रमाला येतो, सहकार्य करतो. आपलं काय वाटतं शहरातले लोक पाहून, आणि तुमचं एक वेगळं राहणीमान असतं, शहरातल्या लोकांचं एक वेगळं राहणीमान असतं? आम्हाला इकडे जरा वेगळंच वाटतं, आमच्या इकडे जरा वेगळंच असते. या जत्रेत आपल्याला प्रत्येक अनुभव अनुभवायला मिळतो, प्रत्येक गोष्टी पाहायला मिळतात. ग्रामीण भागामध्ये खास करून वासुदेव ही संकल्पना आपल्याला पाहायला मिळते, ऐकायला मिळते. मात्र शहरी भागात असे वासुदेव आपल्याला ऐकायला मिळत नाहीत, पाहायला मिळत नाहीत. सुरुवातीला काय सांगाल तुम्ही, कुठून आलायत आणि नेमकी वासुदेवाची भूमिका या शहरी लोकांना तुम्ही कशा पद्धतीनं समजून सांगता? वासुदेवाचं जे भाग आहे ना, तो म्हणजे अतिशय खूप सुंदर चांगला आहे. नंदाताईंनी पवार अतिशय 14 वर्ष झाले हा कार्यक्रम आहे. आमच्या सर्व कलाकार लोकांना या कार्यक्रमात घेऊन लोकांना प्रतिसाद आणि ठिकठिकाणी लोकांना एक आनंदाचा उत्सव, जे ग्रामीण भागात आहे शहरी भागात आहे, लोकांना एक प्रेरणा, एक उत्सव आणि चांगल्या पद्धतीने एक मार्गदर्शन घडत असतं. आणि आमचं जे वासुदेवाचं जे काम आहे, एक भगवंताचं एक हरिणाम आहे, त्याच्यात एक आनंदाची गोडी आहे, एक लोकांचं एक मनोरंजन, लोकांच्या एक माध्यमातनी एक आनंदाचा एक भर. आणि भगवंताचे एवढं आपण करीत असताना कुठेतरी एक चांगल्या मार्गाला एक दिशा दावतात. आणि ताईंनी आत्तापर्यंत जेवढं लोकांसाठी गरिबांसाठी केलं ते खूप चांगलं, कुठल्याच गोष्टीची अशी कमी पडू दिली नाही. लोकांचे गोरगरिबांचे अडचणी प्रॉब्लेम ताईंनी हळूहळू सर्व सॉल्व केले. वासुदेव म्हणजे शहरी लोकांना माहिती नसतं, त्यांना माहिती नसते तुम्ही नेमकं काय करत असता, वासुदेव नेमकं काय करतात आणि इथं तुम्ही मग लोकांना काय सांगता? आम्ही म्हणजे असं आहे की इथं आल्यानंतर भगवंताला एक नमस्कार करून आपल्या एक वाणीचा एक उच्चार सांगत असतो आणि भगवंताचे नावं गात अभंग गाऊन त्याचा एक मार्गदर्शन लोकांचं पोहोचवतो, एक संदेश लोकांमध्ये, एक आनंदाचा उत्सव घडतो लोकांमध्ये, एक मार्गदर्शन खूप चांगलं राहतं. आणि वासुदेव हा सकाळी पहाटेच्या पारी सकाळी अगदी रस्त्याने निघालेला असतो, एक भगवंताच्या नामातनी तो निघालेला, जे जे गोष्ट बोलतो त्याच्यात एक आनंदाचं एक भगवंताचं नाम असतं, कुठल्या गोष्टीची कमी पडत नाही. पण जेवढं भगवंताचं आहे त्याच्यात खूप चांगलं आहे. एक भगवंतानी फक्त एकच आहे की वासुदेवाच्या वाणीला एक आहे की सुख शांती असावं, समाधान घडावं, कुठल्या गोष्टीत कमी पडू नाही, चाललं त्याच्यात आनंद घडावं आणि हरिनामाच्या कृपेने अगदी आनंद आनंद राहू. अबाळात ज्ञान सार पांडुरंगा पांडुरंगा, अबाळात ज्ञान सार, मला दारू द्या भेटलाय नवरा, मन फारच विटलंय ग, चोळी अंगात नाही माझ्यान लुगडं फाटलंय 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 ग. मला बायडा रुड्या भेटलाय नवरा, मला बायडा रुड्या भेटलाय नवरा, मन फारच विटलंय ग, चोळी अंगात नाही माझ्यान लुगडं फाटलंय ग, चोळी अंगात नाही माझ्यान लुगडं फाटलंय ग.
मान मन फारत विटले ग जोडी अंगत नाही संपूर्ण फिरल्यानंतर अनुभवल्यानंतर एक गोष्ट प्रामुख्याने जाणवते ती म्हणजे ग्रामीण भागातली आपली संस्कृती ही अजूनही आहे तशीच आहे आणि ती संस्कृती शहरातल्या लोकांनी देखील अनुभवायची असेल तर या जत्रेमध्ये येणं महत्त्वाचं आहे. या जत्रेनं काय दिलं असे अनेक प्रश्न जर पडत असतील तर या जत्रेनं महिलांना एक रोजगाराची संधी दिली, एक आर्थिक मोठी उलाढाल या जत्रेच्या माध्यमातून सध्या होताना पाहिला मिळते. राज्य नव्हे तर देश नव्हे तर देशाच्या बाहेरून सुद्धा आता व्यावसायिक जे आहेत ते या जत्रेमध्ये सहभागी होऊन त्यांच्या ज्या वस्तू आहेत त्या विकत आहेत. ही सर्वात फार महत्त्वाची गोष्ट म्हणावी लागेल. त्यामुळे भीमतडी जत्रा ही आता नुसती जत्रा जरी नसली तर ती आता एक आर्थिक उलाढाल ठरलेली आहे आणि या जत्रेमध्ये जसजसं वर्ष उलटत चाललेलं आहे तसतसे बदल देखील होताना पाहायला मिळतात. मात्र सर्वात महत्त्वाचं म्हणजे जी ग्रामीण संस्कृती आहे ती आज सागायत तशीच आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निकेतन माने सोबत अमोल धर्माधिकारी, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे.